एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहूयात. हिवाळी अधिवेशनामध्ये पोलिसांच्या जेवणासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष सेल तयार केलेले. या सेलच्या माध्यमातून अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना एकाच पद्धतीचं पौष्टिक जेवण हे दिलं जाणार आहे. दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग दुबे यांनी. अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम असतं ते पोलीस कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं असतं. कारण ह्या सगळ्यामध्ये जे सुरक्षा व्यवस्था असो कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जी व्यवस्था असतो ती पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना या सगळ्या यामध्ये गुंतून राहावं लागतं. त्यासाठी दरवर्षी त्यांच्या नाश्त्या जेवणाच्या ज्या आहे त्यामुळे मोठा वाद होतो पाहायला मिळतो. मात्र यावर्षी पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी विशेष व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे यावेळेस खरं तर कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सारखं जेवण मिळणार आहे, हेल्दी जेवण मिळणार अशा पद्धतीची जी आहे काळजी घेण्यात आलेली आहे. पण एक विशेष लक्ष यावर्षी वेधण्यात येते पुन्हा या ठिकाणी टेबल आणि खुर्च्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर जेवण करत असताना अनेकदा त्यांना पॅकेटमध्ये फूड दिलं जात होतं, ते कुठंतरी हातात घेऊन मिळेल त्या ठिकाणी खावं लागत होतं. मात्र यावेळेस तसं होताना दिसून येत नाही. हेल्दी फूड कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांमध्ये सर्वांना सारखं मिळणार आहे आणि जेवण हे बसून करता येणार आहे. त्यामुळे या सगळ्या ताणतणावाच्या कामामध्ये विशेष काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. या सगळ्या व्यवस्थेत कायमस्वरूपी ही जी व्यवस्था आहे ती अशीच राहावी अशी अपेक्षा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.